सबस्क्राईब करण्यासाठी लाल सबस्क्राईब नावाला क्लिक करा आणि बाजूचे घंटीचे बटन प्रेस करून व्हिडिओच्या नोट नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्षवेधी ज्ञान यूट्यूब चॅनलवर मागील काही दिवसापासून आपण आपल्या मुलांच्या संबंधित व्हिडिओ बनवत आहोत त्यामध्ये त्यांचा अभ्यास कसा करावा किंवा वाचलेल्या लक्षात का राहत नाही अशा प्रकारची व्हिडिओज आपण बनवत आहोत त्याचप्रमाणे एक आगळा वेगळा व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहोत तो म्हणजे अभ्यासाच्या सात पायऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला अभ्यास करत असताना काय पायऱ्या आहेत नेमक्या कोणत्या पद्धतीनं अभ्यास करायला पाहिजे या संबंधीचा व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहोत तर पहा दहावी आहे आता अभ्यासाला लाग असं प्रत्येकजण मुलाला ओरडत असता अभ्यास कर दहावीचा वर्ष आहे पण नेमका अभ्यास कसा करायचा किंवा कोणत्या पायऱ्यांनी करायचं हे कोणी सांगत नाही म्हणून आम्ही म्हणून मी आज तुम्हाला अभ्यास कसा करायचा या अभ्यासाच्या सात पायऱ्या कोणत्या आहेत आणि या पायऱ्यावरून चढत गेलात तर अभ्यास अगदी आनंदाचं होऊन जाईल याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आता सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगतो का इंग्लंडमध्ये एका शाळेत एक वाक्य लिहिलेलं होतं ते म्हणजे नो गुड इज टू हाय इफ यू क्लाइम विथ केअर अँड कॉन्फिडन्स म्हणजे काळजीपूर्वक आणि आत्मविश्वासाने प्रयत्न केले तर काहीच अशक्य नाही मित्रांनो परीक्षेतलं यश या मानाने फारच लहान गोष्ट आहे तुम्ही नीट अभ्यास करा मार्क तुमच्याकडे अपोपाती आपोआपच आपो येतील आणि परीक्षेची भीती सोडली पाहिजे भीती वाटणं हे दुर्बलतेचं लक्षण आहे ज्याच्याजवळ बळ आहे त्याला भीती वाटत नाही आणि ज्याचा अभ्यास व ज्ञानसंग्रह मोठा आहे त्याला परीक्षेची भीती कधीही वाटत नाही परीक्षेत यश किंवा अपयश मिळतं त्याला एक दिवसाचं कारण नसतं सतत अभ्यास करणाऱ्याला यश मिळतं आणि दर दिवशी अभ्यासाकडे दुर्लक्ष करणारा नापास होत असतो दररोज तुम्ही नापास होत असता कारण तुम्ही त्याच्याकडे रोज दुर्लक्ष करत असता जो रोज पास होतो म्हणजे तो रोज अभ्यास करतो तो शेवटच्या परीक्षेत सुद्धा सहज पास होतो म्हणजे दररोज अभ्यास करणारा नापास होणं शक्य नाही आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष करणारा पास होणं शक्य नाही म्हणून ही अभ्यासाची सगळ्यात महत्त्वाच्या पायऱ्या ज्या आहेत त्या मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे त्या लक्षपूर्वक ऐका आणि तुम्हीसुद्धा पास व्हा हो, आणि चांगल्या चांगला अभ्यास करा सगळ्यात महत्त्वाचा तर पहा उपस्थिती ज्ञानग्रहणाचे साधन जे आहे ती शाळा आणि या स्थानामध्ये किंवा या क्लासमध्ये आपण असणं फार महत्त्वाचं आहे शिरू आता शिवाय वर्गात उपस्थित राहणंही अत्यंत महत्त्वाचं आहे कारण शिक्षक विषय समजावून देत असताना तेव्हा ते तुम्हाला समजेल अशा भाषेत अशा सोप्या भाषेमध्ये तुम्हाला ते समजावून सांगत असतात तेव्हा तुमचंसुद्धा कर्तव्य असतं की ते सगळं लक्षपूर्वक ऐकलं आणि जो लक्षपूर्वक ऐकेल त्याच्याच ज्ञान ग्रहण होणार आहे आणि शंभर टक्के तुम्ही शाळेत जर ऐकत असाल तर तुम्ही शंभर टक्के पास होण्याची शाश्वत या ठिकाणी वाढणार आहे आणि ही तुमच्या उज्ज्वल आयुष्याची एक पायरी आहे असं मला वाटतं आता श्रवण वर्गात केवळ शरीराने उपस्थित राहणं पुरेसं नसून शिक्षकांच्या शिकवण्याकडे कान देऊन ऐकणं तसेच डोळ्यांनी ते सर्व समजून घेणं व बुद्धीनं ते ग्रहण करणं आवश्यक आहे यालाच एकाग्र चित्ताने श्रवण करणं म्हणतात ते तुम्ही किती टक्के करता यावर तुमच्या यशाची टक्केवारी अवलंबून आहे आता मनन आणि चिंतन जे पाहिलं ते ऐकलं ग्रहण केलं ते सर्व मनात साठवलं याला मनन म्हणतात मन ही एक अशी कोटी आहे की कि त्यात किती भरलं हे डोकावून पाहावं लागतं म्हणजे मनाची अशी शक्ती आहे की प्रत्येक गोष्ट टिपते व एका कप्प्यात व्यवस्थित ठेवते नीट सराव असेल तर परीक्षेच्या वेळी बरोबर समोर आणून किंवा समोर हजर राहते आणि आपल्या मनाची सगळी जी दुरावस्था झालेली आहे ती दूर होते आणि आपण अभ्यास आणि चांगल्या रीतीने आपण उत्तरं लिहू शकतो आता सारख्या विरोधी जुन्या नव्या गोष्टींचे संबंध जोडत असते याला चिंतन म्हणतात जे पाहिलं ऐकलं वाचलं त्याला असं सतत मनन चिंतन सुरू ठेवा त्यानंतर वाचन आणि पाठंत्र वाचन ही तर एक अभ्यासातील प्रमुख पायरी आहे अखंड वाचनाने माणूस तल्लग बुद्धीचा होतो इंग्रजीमध्ये एक म्हण आहे यू हेअर यू फॉरगॅट यू रीड यू रिमेंबर ऐकलेले विसरू शकतो वाचलेले आठवतं वाचनाच्या अनेक पद्धती आहे अर्थपूर्ण हावभाव स्वराघात अर्थपूर्ण हावभाव करीत मोठ्याने मुखर वाचन करणे चांगले चुका कमी होतात इतरांना आनंद देता येतो समजावून घेताना मूक वाचन करावं महत्त्वाच्या भागावर खुणा करून ठेवाव्या आणि त्याची उजळणीसुद्धा करावी महत्त्वाची वाक्य शब्द म्हणी हे जे आहेत हे सुद्धा एकदम लक्षपूर्वक ऐकावं लेखन लेखन करताना माणसाने एक लक्ष पाहिजे की थोडक्यात समजतील अशा प्रकारच्या नोट स्वतःच्या नोट स्वतः जर काढल्या तर नक्कीच हीसुद्धा एक तुमच्या यशस्वीतेची पायरी आहे त्यानंतर आविष्कार अभ्यास परिपूर्ण झाला की त्याचा आविष्कार होत असतो भ आता यामध्ये आविष्कार म्हणजे काय की अभ्यास जर व्यवस्थित असेल तर आत्मविश्वास येतो आणि आत्मविश्वास जर वाढलेला असेल तर नक्कीच आपण परीक्षेमध्ये एक चांगल्या प्रकारे आपली मतं व्यक्त करू शकतो किंवा प्रश्नांची उत्तर लिहू शकतो त्यानंतर सातत्य वरील सर्व पायऱ्या ज्या ऐकल्यात त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे सातत्य आपण जो अभ्यास केला आहे तो कितीदा आपण वाचला हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आता दिसा माझी काहीतरी ते लिहावे प्रसंगी अखंडित वाचित जावे असं रामदास महाराजांनी म्हटलेलं आहे म्हणून जेव्हा कधी तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा त्याचं रिव्हिजन होणं अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर फल श्रुती आता वरीलप्रमाणे जो अभ्यासाची सप्तपदी आचरणात आणेल त्याला परीक्षेची भीती राहणार नाही उलट तो परीक्षा अगदी सहज देईल आणि शिवाय मार्कही चांगली घेतील मग हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आणि माझे चॅनेल जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर खाली दिलेल्या ला, लाल सबस्क्राईब या नावाला क्लिक करा आणि अशाच प्रकारची नवनवीन व्हिडिओज घ्या जे तुमच्या मुलाचं आयुष्य बदलून टाकतील धन्यवाद